हाय फ्रेंड्स, TIT परीक्षेच्या दृष्टीने मानसशास्त्र या विषयातील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मी आपल्या समोर सादर करत आहे। तर चला या प्रश्नांचा अभ्यास आपण करूया। प्रश्न पहिला, बालविकास हा खालीलपैकी कशाचा एक भाग आहे? या ठिकाणी चार पर्याय देण्यात आलेले आहेत। पहिला पर्याय व्यक्तिमत्व, दुसरा व्यक्तिभेद, तिसरा मानव विकास आणि चौथा मानसिक आरोग्य। मग या प्रश्नाचे उत्तर या चार पर्यायामधून काय असेल? तर बाल विकास हा खालीलपैकी कशाचा एक भाग आहे, तर बाल विकास हा मानव विकास याचा एक भाग आहे, म्हणून आपले उत्तर पर्याय 3 हे येणार आहे। प्रश्न दुसरा, बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पोंगाड अवस्थेपर्यंत त्याचा विकास कसा होतो अशी व्याख्या कोणी केली आहे? या ठिकाणी चार शास्त्रज्ञांची नावे आहेत। पर्याय पहिला EB हरलॉक, दुसरा ऑलपोर्ट, तिसरा गाल्टन आणि चौथा चार्ल्स डार्विन। मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पोंगाड अवस्थेपर्यंत त्याचा विकास कसा होतो याबद्दल कोणी आपले मत व्यक्त केले आहे या शास्त्रज्ञांचे नाव आपल्याला या ठिकाणी अभ्यासावे लागणार आहेत। म्हणजेच प्रश्न दुसरा याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे, कारण EB हरलॉक यांनी याबद्दल अशी व्याख्या केलेली आहे। प्रश्न तिसरा, बाल विकास ही गर्भधारणेपासून पोंगाडावस्थेपर्यंत बालकाच्या वाढ व विकासाची अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा आहे अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? पर्याय आहेत 1 मॉन्टेसरी, दुसरा हेलन पारखास, तिसरा एरिक एरिक्सन आणि चौथा सरोजिनी सावर्शियन। मग या ठिकाणी सरोजिनी सावर्शियन यांचे नाव आपण ऐकलेले नसेल, परंतु पुस्तकात यांचे नाव आहे आणि आपण व्याख्याबद्दल जर शास्त्रज्ञांची नावे बघितली तर आपण मॉन्टेसरी, हेलन पारखास आणि एरिक एरिक्सन या 3 मधून एकांचीच निवड करणार या ठिकाणी आपण बघणार नाही, कारण हे नाव सरोजिनी आहे। अशा नावांकडे आपण लक्ष देत नाही, परंतु उत्तर तेच असते। पर्याय 4 हे उत्तर आहे। प्रश्न चौथा, बालकाचा कारक विकास म्हणजे डॅश होय, बालकाचा कारक विकास हा कशामध्ये येतो? तर आपल्याला पुढे पर्यायामधून निवडायचा आहे। पर्याय 1 शारीरिक वाढ, दुसरा स्नायूंचा विकास, तिसरा मानसिक विकास आणि चौथा भावनिक विकास। मग कारक विकास हा स्नायूंचा विकास यामध्ये येतो, म्हणून पर्याय 2 हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न 5, बाल विकास ही कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे? पर्याय 1 खंडित स्वरूपाची गतिशील प्रक्रिया, 2 सातत्यपूर्ण गतिशील प्रक्रिया आणि 3 सातत्यपूर्ण स्थितिशील प्रक्रिया आणि 4 वरील सर्व। मग बाल विकास ही आपण 4 पर्यायातून बघितली तर खंडित तर नाही आणि सातत्यपूर्ण स्थितिशील नाही, ती गतिशील आहे। मग आपला पर्याय कोणता असणार आहे या ठिकाणी? पर्याय क्रमांक 2 सातत्यपूर्ण गतिशील प्रक्रिया हे आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न 6, मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती तत्वे ही काय दर्शवितात? पर्याय 1 विकासाचा आकृतीबंध व त्याची दिशा, 2 व्यक्तिमत्वाचे स्वरूप आणि 3 व्यक्तिभेदाचे स्वरूप आणि 4 मानसिक आरोग्य। मग मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती तत्वे ही कशाशी संबंधित असतील? तर हे व्यक्तिमत्वाशी संबंधित नाहीत आणि व्यक्तिभेदाशी ही संबंधित नाहीत आणि मानसिक आरोग्याशीही नाहीत। म्हणजेच विकासाचा आकृतीबंध व त्याची दिशा यावर संबंधित आहेत, म्हणून हे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। प्रश्न 7, बालकाची अनुवंशिकता कोणाकडून ठरते? तर पर्याय आहेत 1 वातावरण, 2 फक्त पित्याकडून आणि 3 माता व पिता आणि 4 फक्त मातेकडून। मग बालकाची अनुवंशिकता ही माता आणि पिता दोन्हीकडून ठरते, म्हणून या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे। प्रश्न 8, कंठस्थ ग्रंथीतून हा डॅश स्त्राव स्त्रवतो? पर्याय 1 थायरॉक्सिन, 2 पॅराथायरॉक्सिन, 3 इन्सुलिन आणि 4 ॲड्रेनालिन। मग कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव स्त्रवतो, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर असेल। पॅराथायरॉक्सिन, इन्सुलिन आणि ॲड्रेनालिन हे कंठस्थ ग्रंथीतून स्त्रावणारे स्त्राव
नाहीत. नेक्स्ट आहे 9वा प्रश्न, स्त्रियांमधील 23वी गुणसूत्राची जोडी कोणती असते? पर्याय एक XX, पर्याय दोन YY आणि पर्याय तीन ZX आणि पर्याय चार XY. मग या ठिकाणी स्त्रियांमधील गुणसूत्रे हे X आणि X असतात म्हणून आपला पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे. प्रश्न 10वा, पुरुषांमधील गुणसूत्रांची जोडी कोणती असते? पर्याय एक XX, दोन XY, तीन YY आणि चार ZY. मग हा पर्याय तर येतच नाही आणि हा स्त्रियांमधील गुणसूत्रांची जोडी आहे, X आणि Y हे पुरुषांमधील गुणसूत्रांची जोडी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न 11वा, बालकाच्या विकासाला सुरुवात कोणत्या टप्प्यातून होते? पर्याय एक मातेच्या गर्भापासून, दोन वर्षानंतर जन्मापासून, तिसरा वर्षानंतर जन्मापासून आणि चौथा पर्याय 5 वर्षानंतर जन्मापासून. तर बालकाचा विकास हा मातेच्या गर्भापासूनच होतो, जन्मल्यानंतर किंवा जन्मापासून असा होत नाही. 12वा प्रश्न, विकासातील सर्वात महत्वाची व गुंतागुंतीची अवस्था कोणती? पर्याय एक किशोरावस्था, दोन वृद्ध प्रौढावस्था, तीन युवा प्रौढावस्था आणि चार शेषावस्था. मग या ठिकाणी विकासातील सर्वात महत्वाची व गुंतागुंतीची अवस्था ही किशोरावस्था असते म्हणून पर्याय एक हे आपले उत्तर असणार आहे. याबद्दल आपण विचार केला तर आपल्याला समजेल की हे दोन जे अवस्था असतात यामध्ये विकासातील सर्वात महत्वाच्या या अवस्था नसतात म्हणून किशोरावस्था हेच महत्वाची व गुंतागुंतीची अवस्था असते. शेषावस्था हे तर लहानपणीची अवस्था असते. प्रश्न 13वा, खालीलपैकी बालकांच्या अनुवंशावर कोणता प्रभाव पडत नाही? पर्याय एक बुद्धीचा प्रभाव, दुसरा चरित्राचा चारित्र्याचा प्रभाव आणि तिसरा शारीरिक लक्षणाचा प्रभाव आणि चार वरीलपैकी एकही नाही. मग खालीलपैकी बालकांच्या अनुवंशावर बुद्धीचा प्रभाव अनुवंशावर होतो का? नाही. चरित्राचा व चारित्र्याचा प्रभाव होतो का अनुवंशावर? नाही. शारीरिक लक्षणांचा प्रभाव होतो का? नाही. जर आपण अनुवंशाचा अभ्यास केलेला असेल तर आपल्याला कळेल की बुद्धीचा चरित्राचा आणि शारीरिक लक्षणाचा त्यावर प्रभाव होत नाही म्हणून पर्याय चार वरील पैकी एकही नाही हे आपले उत्तर असणार आहे. पर्याय प्रश्न 14वा, कोणत्याही बालकाचा विकास होण्यासाठी संवेदना हा महत्वपूर्ण घटक आहे. संवेदना या शब्दाचा शब्दशः अर्थ काय? पर्याय एक तीव्र गती, दोन भावना, तीन क्रोधावस्था आणि चार उत्तेजित अवस्था. मग या प्रश्नाचे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे कारण संवेदना ही उत्तेजित अवस्था आहे आणि भावना, तीव्र गती, क्रोधावस्था या नाहीत म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 15वा, प्रत्येक बालकाची क्षमता वेगळी असते यावरून काय लक्षात येते? पर्याय ए सामाजिक वातावरण, दोन भौतिक वातावरण, तीन वंशानुक्रम आणि चार वरील पैकी सर्व. प्रश्न बघा, प्रत्येक बालकाची क्षमता वेगळी असते यावरून काय लक्षात येते? काय लक्षात येईल? सामाजिक वातावरण, भौतिक वातावरण आणि वंशानुक्रम हे तीनही घटक यामध्ये येतात म्हणून पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न 16वा, पुनर्बलन सिद्धांत हा कोणत्या बालमानसशास्त्रज्ञाने मांडला आहे? पर्याय एक अल्बर्ट बांदुरा, दोन डोलार्ड मिलर आणि तीन डॉक्टर बिने आणि चार वाल्टर्स. मग या ठिकाणी अल्बर्ट बांदुरा यांनी पुनर्बलन सिद्धांत मांडलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न 17वा, माता पित्याकडून बालकांकडे अनुवंशाने त्यास गुण प्राप्त होतात ही अनुवंशाची व्याख्या कोणाची? पर्याय एक जिसबर्ट, दोन बेनेडिक्ट, तीन वुडवर्थ आणि चार वरील पैकी नाही. मग माता पित्याकडून बालकांकडे अनुवंशाने त्यास गुण प्राप्त होतात हे बेनेडिक्ट यांनी व्याख्या केलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न 18, डॉक्टर फ्राईडच्या मते बालकांचा सामाजिक विकास होण्यासाठी
कोणते वय महत्वपूर्ण आहे? पर्याय ए 5 वर्षे, 2 18 वर्षे, 3 12 वर्षे आणि 4 वरीलपैकी नाही। बालकाचा सामाजिक विकास म्हणजे या ठिकाणी 18 वर्षे हे खूप जास्त आहे, 12 वर्षे हे पण जास्तच आहे, मग 5 वर्षे हे बरोबर उत्तर आहे, कारण सामाजिक विकासासाठी होण्यासाठी हे वय महत्वाचे आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न 19, बालकाचा सामाजिक विकास होण्यासाठी महत्वाची गोष्ट कोणती? पर्याय एक रस्ता, 2 शाळा आणि 3 घर आणि 4 मंदिर। मग सर्वात महत्वाचे या ठिकाणी आहे घर, घरातील माणसे आणि घर यामुळे त्याचा सामाजिक विकास होण्यास सुरुवात होते म्हणून घर हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न 20, बालकाच्या सामाजिक विकासामध्ये धर्माचे महत्व कोणते? पर्याय एक आदर्श, 2 अनुकरण, 3 संस्कार आणि 4 वरील सर्व। तर या ठिकाणी आपण प्रश्न जर बघितला तर बालकाच्या सामाजिक विकासामध्ये धर्माचे महत्व कोणते, तर धर्मामुळे त्याला आदर्श मिळतो, धर्मामध्ये तो अनुकरण करतो आणि धर्मामुळे त्याला संस्कारही मिळतात म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे। 21वा प्रश्न, स्त्री व पुरुषांमध्ये गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्रांच्या किती जोड्या तयार होतात? पर्याय 1 23, 2 25, 3 25 आणि 4 46। तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे। 22वा प्रश्न, स्त्रीमधील एक्स गुणसूत्र व पुरुषांमधील वाय गुणसूत्र यांचा गर्भधारणेच्या वेळी संयोग झाल्यास होणारे अपत्य हे डॅश असते। पर्याय 1 मुलगा, 2 मुलगी, पर्याय 3, पर्याय अ व ब आणि पर्याय 4 यापेक्षा वेगळे। मग या ठिकाणी जर एक्स आणि वाय हे गुणसूत्रांचे जर संयोग झाले तर या ठिकाणी मुलगा होईल म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असणार आहे। पुढे पाहू प्रश्न 23वा, गर्भधारणेच्या वेळी स्त्रीमधील एक्स गुणसूत्र व पुरुषांमधील एक्स गुणसूत्र यांचा संयोग झाल्यास होणारे अपत्य हे डॅश असते। पर्याय 1 मुलगा, 2 मुलगी, 3 मुलगा व मुलगी आणि 4 जुळे मुलगे। मग या प्रश्नाचे उत्तर मुलगी असेल, वर या ठिकाणी मुलगा होते म्हणजेच या ठिकाणी मुलगी आहे कारण एक्स एक्स आहे, वर एक्स आणि वाय होते। प्रश्न 24वा, पुरुषांच्या गुणसूत्रांमध्ये 23व्या जोडीत एक्स किंवा वाय गुणसूत्र असण्याची शक्यता किती असते? पर्याय 1 25%, पर्याय 2 30%, पर्याय 3 35% आणि पर्याय 4 50%। या प्रश्नाचं उत्तर 50% म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आहे। प्रश्न 25वा, अनुवंशिकतेच्या नियमांचा प्रथमतः अभ्यास खालीलपैकी कोणी केलेला आहे? पर्याय 1 मेंडेल, 2 डार्विन, 3 गाल्टन आणि 4 बिने। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मेंडेल यांनी अनुवंशिकतेच्या नियमाचा प्रथमतः अभ्यास केलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे। अशा या प्रश्नांचा अधिक अधिक सराव करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे माझ्या या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। थँक्यू।